आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्मॅक्स स्वाभिमानी आघाडीचा एकतर्फी विजय शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन कोल्हापूरच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी स्मॅक्स स्वाभिमान आघाडीने एकतर्फी विजय मिळवला आहे औद्योगिक संघटनांची शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मॅकच्या तेरा जागांसाठी आज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान झालं 400 उद्योजक सभासद मतदारांपैकी तीनशे पंचाहत्तर उद्योजकांनी मतदानाचा हक्क बजावला निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिशबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला विद्यमान अध्यक्ष राजू पाटील ज्येष्ठ उद्योजक व माजी अध्यक्ष सुरेंद्र जैन आयटीआयचे माजी अध्यक्ष दीपक पाटील फाउंड्री अँड इंजिनिअरिंग कस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला व विजयाची हॅट्रिक केली दोन्ही पॅनेलकडून दोन पाटलांनी नेतृत्व केलं यामध्ये पुलाची शिरोलीचे राजू पाटील यांनी बाजी मारली विद्यमान अध्यक्ष व पॅनेल प्रमुख राजू पाटील हे सर्वाधिक दोनशे चौऱ्याण्णव मते घेऊन विजयी झाले तर विरोधी पॅनेल प्रमुख डी पाटील सर्वाधिक मतांनी पराभूत झाले महानकर न्यूज साठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे